नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहताय यूट्यूब चॅनल संघर्ष शुद्धी। जर चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। पश्चिम बंगालच्या विधानसभेत प्रचंड बहुमताने विजय झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राजभवनातील टाउन हॉटेलमध्ये राज्यपाल जगदीप धनकवर यांनी बॅनर्जी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या व हल्ले यांच्या निषेधार्थ भाजपा ग्रामीण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून निदर्शने केली। यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे तर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती ऑक्सिजनची समस्या सोडवा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे वकिलांनी निवेदन केले। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत गोकाकमध्ये एका मतामागे 200 रुपये वाटण्यात आले असे आरोप आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले। बेळगाव शहरासह जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा विचार करून महानगरपालिकेने 3 ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी 352 मोफत बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। बेळगावचे उत्तरचे आमदार अनिल बेनके व दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून बेड उपलब्ध झाले आहेत। बेळगाव तालुक्यातील खमकारट्टी येथे एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित असल्याचे सांगत गावातील काही मंडळींनी गावातील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यास विरोध दर्शवल्याची धक्कादायक घटना घडली। त्यानंतर शेवटी हेल्प ऑफ नेडीच्या मदतीने त्या पार्थिवावर वडगाव स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले। खानापूर तालुक्यातील शिरोली ग्रामपंचायती क्षेत्रातील अबनाळी व जामगाव या गावात 146 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते, त्यामुळे पूर्ण गाव सीलडाऊन केले होते। खानापूरचे आमदार अंजनी निंबाळकर यांनी भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतले व तेथील समस्याचे निवारण व उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। राज्यात 12 मेपर्यंत कोरोना कर्फ्यू असणार आहे, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल व आणि लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना म्हटले। बंदुकीचा धाक दाखवून ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल याचे अपहरण करून मारहाण करण्याचे आल्याची धक्कादायक घटना घडली। सांगली जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले। आपल्याला संपूर्ण लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही। संपूर्ण लॉकडाऊन करताना आपण सगळ्यांनी सहकार्य द्यावं। येणाऱ्या उद्याच्या बुधवारी रात्री मध्यरात्रीपासून 8 दिवसासाठी हा लॉकडाऊन करण्याचा प्रशासकीय निर्णय आपण घेतोय। कर्नाटक सरकारने प्रथम वर्षाच्या पूर्व युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना पुढील वर्षात थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस त्यांच्यासाठी ब्रिज कोर्सचे नियोजन केले जाईल असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री SSureshkumar यांनी स्पष्ट केले आहे। कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकने आरोग्य क्षेत्राला 50,000 कोटीची मदत केली असे बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी माध्यमाला माहिती दिली। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू नवीन बातमीसोबत, तोपर्यंत पाहत राहा संघर्ष शुद्धी। धन्यवाद।